दंडता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, आवाज कमी आला, छत्रपती शिवाजी महाराज की, राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा, एकनाथजी शिंदे यांचा, आवाज कुणाचा, शिवसेना, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या बादशहाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण जवळला किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते। त्यावेळेला कवी भूषण यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी ना होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती। हे 350 वर्षाच्या अगोदर कवी भूषण यांनी म्हटलं होतं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानवंदना देतो। शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख यांना मानवंदना देतो। आणि व्यासपीठावर बसलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय आपल्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे लाडके, कुणाकुणाला एक पण जिल्हा मिळत नाही पालकमंत्री म्हणून, पण त्यांना दोन दोन जिल्हे मिळलेत पालकमंत्री म्हणून, असे मगज नशिबान आमचे सामंत साहेब, आमचे तटकरी साहेब। तटकरी साहेब तुम्ही काळजी करू नका, एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत। आमचा शिंदे साहेबांच्या वरती पूर्ण विश्वास आहे। आणि पुन्हा रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक जास्त मतांनी तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असे तटकरी साहेब। या व्यासपीठावर बसली सगळी मान्य मंडळी, आता उद्याची हेडिंग, आताची हेडिंग हीच होणार आहे बघा तुम्ही, मला माहिती आहे ना। बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल मला वाटतं आतापर्यंतच्या दापोलीच्या सभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा पहिली ही सभा आपली असेल। आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि उद्धव ठाकरेंना सांगतो, तुमचे कोण चमचे असतील इथले त्याला पाठवा, याचा व्हिडिओ काढा आणि गपचूप बघा योगेश कदमची ताकद दापोली मतदारसंघामध्ये काय आहे ते एकदा बघून घ्या। होय शिंदे साहेब, हेच उद्धव ठाकरे योगेश दादाला संपवण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले होते। जे राजकारणाचा पूर्ण संपून टाकायचं त्यावेळेला तुम्ही तो निर्णय घेतला नव्हता, त्यावेळेला तुमचा बंडखोरीचा निर्णय झाला नव्हता, तुमचा म्हणण्यापेक्षा आपला बंडखोरीचा निर्णय झाला नव्हता। उठाव उठाव, ज्या उठावाची नोंद 47 देशांनी घेतली तो उठाव झाला नव्हता। त्याच्या आधी या अनिल परबला हाताशी पकडून हे तुमचं राष्ट्रवादीचं त्यावेळेचा माजी माकड झालं ते कोणते गावठी 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 त्याला हाताशी पकडून माझ्या योगेश दादाला पूर्णपणे राजकारणाचा संपवण्याचा विडा सुचवला होता उद्धव ठाकरेंनी। उद्धव ठाकरे त्यावेळेला हॉस्पिटलला होते आणि हॉस्पिटलमध्ये सभा घेत होते, मीटिंग घेत होते। योगेशला कसं संपवायचं, कसं कटकाव स्थान ते हॉस्पिटलला चाललं होतं, त्या मीटिंगमध्ये होते सुभाष देसाई, त्या मीटिंगमध्ये होता अनिल परब, त्या मीटिंगमध्ये विनायक राऊत, 5 लोक होते। पण विनायक राऊतांनी त्यावेळेला योगेश दादा तुझी बाजू घेतली होती, मला जी आतली माहिती आहे ती, या अंधकी बात आहे। कसं संपवायचं, तिथं त्या हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे असताना तिथं त्यांनी प्रत्येकाला चिठ्ठ्या दिल्या चिठ्ठ्या, आणि तर मतदान घेतलं। योगदाच्या बाजूने कोण कोण आहे दादा, मी तुला कधी बोललो नाही, कधी बोललो नाही। अगं कशासाठी, अगं नवीन निवडून आलेला तरुण आमदार, इथं राष्ट्रवादीचा भगवा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा होता तर राष्ट्रवादीला गाडून त्यावेळेच्या तटके साहेब तुमच्या नाही, गैरसमज नको, गैरसमज नको, त्यावेळेच्या राष्ट्रवादीला गाडून, त्यावेळेच्या तुमच्या आमदाराला गाडून, त्याच्या छाताळाभोवती भगवा झेंडा फडकवण्याचं काम योगेश दादा कदम यांनी केलं होतं। अगे उद्धव ठाकरे त्याची तुला जाणीव नाही, तुझ्याच आमदाराला तू फसवतोस, तुझ्या आमदाराला तू फसवतोस,
संपवतोस? हा कुठला नेता? जगामध्ये आपल्याच आमदाराला संपवायचं काम करणारा पहिला नेता कोण असेल? गद्दार, त्याचं नाव उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे त्याचं नाव. हे बघा, हा साक्षीदार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुत्र हा साक्षीदार आहे. शिंदे साहेब, हा पुत्रा जो आहे, योगेश दादांनी 55 लाख रुपये हे शिवसेना फंडातून मुंबईला जमा केले. मुंबईमध्ये हा पुतळा बनवला, इथं आणून तो बसवला. आज जाऊन त्या पुतळ्याच्या खाली जाऊन बघा, योगेश कदमचं नाव कुठं लिहिलं आहे ते जाऊन बघा. एवढी मोठी बेमानी, एवढी मोठी बेमानी. जो मुलगा काम करतोय इथं, तुमचा पक्ष मोठा इथं बनवतोय, रात्रंदिवस काम करतोय, तुम्ही त्याला संपवताय? तटकरे साहेब, तुम्ही त्याला किती साथ दिली मला माहित नाही, पण ह्या दापोलीच्या नगर परिषदेभोवती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला बाजूला करून तुमचा राष्ट्रवादीच्या हातामध्ये ती नगर परिषद दिली. तुमचे आभार मानतो, त्याशी तुम्ही चांगला निर्णय घेतला, तुमचे मी आभार मानतो. आणि बघा, मी बोललो, मी भाजपच्या बाबतीमध्ये बोललो नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये बोललो नाही. शिंदे साहेब, हे तटकरे साहेबांना याला सांगा, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस इथं येऊन आज देखील त्यावेळेला उद्धव ठाकरेकडनं संपवण्याचा प्रयत्न चालला होता. आज युती असताना इथल्या भाजपकडून प्रयत्न चालू आहे तो. इथल्या कोण तो? रवींद्र चव्हाण, तो इथं 10-15 कोटीची कामं घेतो. कोण तो? ठाण्याचा भाजपचा आमदार केळकर, तो येऊन इथं भूमिपूजन करतो स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून. कोण तो? गोव्याचा मुख्यमंत्री, तो इथं येऊन दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवरती अधिकार सांगतो. अरे चाललंय काय तुमचं? तुमचं चाललंय काय? शिंदे साहेब, होय, आपली संख्या कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवला, पण जहाल शिवसेनेला 40 आमदार आणि 13 खासदार आणि 10 पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात, अन्य कोणाची ताकद नव्हती. होय, या मच्छीमार साहेब, इथं वादळ आलं, फयान वादळ आलं, आमच्या कोकणातला सगळा मच्छीमार संपला होता, देशोधडीला लागला होता, सगळ्यांची घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळेला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते 80-82 वर्षाचे इथं येऊन 4 दिवस बसले होते कोकणामध्ये. योगेश कदम यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यावेळेला देखील अजित दादांनी मदत केली योगेश दादाला, मला ते सांगितलं पाहिजे. आणि इथं प्रचंड अशी मेहनत घेऊन आमच्या मच्छीमारांची घर पुन्हा उभी केली. पण शिंदे साहेब, हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, आणि त्याचा पिल्लू, त्याचा टुनटुन उडतही ना असं, हे साले दोघे आले नाही तिथं बघायला. कोकणाच्या मच्छीमारांचे आसव पुसण्यासाठी या उद्धव ठाकरे वेळ नव्हती. आणि आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय, सगळ्या ठिकाणी पळतोय. ते पळायला तुम्ही लावलं त्याला, आता तुमच्यामुळे तो पळतोय. तुम्ही त्याला बाहेर काढलीत मातोश्रीतला. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, 2 वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला माणूस, आणि आता मोठमोठ्या गप्पा हाणतोय. 14 तारखेला म्हणजे दापूरला येणार आहे. शिंदे साहेब, प्रभाकर मध्ये मध्ये येऊ नको, आता तुला दंड बसेल. शिंदे साहेब, 14 तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय. माझी उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान आहे, तुझ्यात हिंमत असेल तर याच चतुर्थी इथंच सभा लाव. आणि किती लोक जमतात स्थानिक विभाग, भाड्याने फक्त आणू नको महाराष्ट्रातून. हिंमत असेल तर लाव इथं. खेडला सभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सर लोक आणली होती, उभ्या महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून. जसा काय अफजल खान चालून येतो असा चालून आला होता. मला बोलायचं होतं, मला अधिक बोलायचं होतं. आपल्याला जायचं आहे, हेलिकॉप्टर उडणार नाही, मग आपली वस्ती इथं होईल. हेलिकॉप्टर नाही उडाला तर आपल्याला आपला वेळ इथं अधिक आपला आम्हाला मिळेल. मग तसं झालं तर सांगा तुम्ही, म्हणजे मग काय होईल माहिती आहे का? आज संध्याकाळी आम्ही गुहागरला सभा लावले, त्या सभेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गुहागरला पण. तटकरे साहेब मी आहे, आणि उदय सामंत पण येत आहेत. उदय सामंतला पण आपण पाठवा. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, गवताला भाले फुटले पाहिजे. आता योगेशाचं आपण काम पाहत आहे, मला अभिमान वाटतोय, मला अभिमान वाटतोय. मी ऐकलं होतं
बाप सवाय बेटा होऊ शकतो. योगेश कदमनी आपल्या बापापेक्षा दोन पावलं अधिक पुढे टाकून त्यांनी दाखवून दिलंय. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. होय, अनेक पंतप्रधान पाहिले, शिंदे साहेब असा पंतप्रधान कधी पाहायला मिळाला नाही. मोदी आणि शहाजी शहासाहेब ह्या दोघांच्या कर्तृत्वावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. संबंध कोकणाचा विश्वास आहे. मध्ये राम मंदिर असू देत, 370 कलम असू देत, चंद्रावरती यान पाठवण्याचा असू देत, संबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था 5व्या नंबरचा अनुरून आपलं काम असू देत, हे कर्तृत्व त्यांनी दाखवलंय, त्यांनी दाखवलंय. आणि म्हणून मी जी टीका केली ती इथले स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती मी बोललोय, त्यांच्यावरती बोललोय. तटकरे साहेबांना तिकीट तुम्ही असताना आम्हाला काय काळजी आहे का त्याची? शिंदे साहेब असताना तटकरे साहेबांच्या तिकिटाची कुठला काळजी आहे का? हो, अजिबात नाही. जे तुमच्या काळात मी आज माल टाकले, पुढचं काय ते संबंधवालो विशाख काफे चांगला माणूस आहे, चांगली व्यक्ती आहे, शूटिंग आहे, आमचा रायगडचा मावळा आहे. कोण? गीते साहेब. 6 वेळेला गीते साहेबांना निवडून दिली. गीते साहेबांना कधी कुणी बघितलं का हो? कधी? 5 वर्षामध्ये एकदा हा माणूस निवडून गेला की 5 वर्षामध्ये कधीच नाही. पुन्हा गीते दिसला की समजायचं लोकसभेची निवडणूक आली, हे ठरलेलं आहे. आणि मग काय? कुणबी मगाठा, कुणबी कुणबी आणि मगाठ्यामध्ये वाट लावून द्यायची. मी तुमच्या जातीचा आहे, तुमच्या जातीचा आहे. आणि म्हणून मी सांगितलं, गीतेंना सांगतोय, आव्हान करतो आहे, 6 वेळेला तुम्ही खासदार झालात, 3 वेळेला मंत्री झालात, या कुणबी समाजाची 200 मुलं मी कामाला लावली. म्हणून जर गीते साहेबांनी सांगितलं, अरे मी राजकारण सोडून देईन, मी राजकारण सोडून देईन, बांधवानो सोडून देईन, मी काही नाही, फक्त मला समाधान निवडून द्या. आणि मी निवडून गेलो की समाजाला ठेंगा, एवढंच काम गीतेचं. अहो जावं कोणी याच्यातल्या गीते साहेबांना भेटला घेऊ जा कोणी मुंबईला, जाऊन बघा. 2-2 तास खाली बसवतात, खाली एक मडकं ठेवलेलं आहे, मडकं पाण्याचं, आणि त्याला एक ग्लास बांधून ठेवलं आहे, सकाळी जा त्या ग्लासानं पाणी प्यायचं आणि वरती जायचं. घरामध्ये पाणी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, त्या ग्लास का बांधून ठेवलाय? तो ग्लास कोण घेऊन गेला मग? होय, मस्क नाही. ओ तटकरे साहेब, इकडे पण लक्ष द्या, गडबड होईल. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगेन, आज मला आनंद झाला. ही ताकद शिवसेनेची आहे, ही ताकद भगव्या झेंड्याची आहे, ही ताकद एकनाथजी शिंदे यांची आहे, ही ताकद आमदार योगेशदादा कदमची आहे, ही ताकद पालकमंत्री आमचे उदय सामंत यांची आहे, आणि ही ताकद तटकरे साहेब तुमची पण आहे, तुमची पण आहे. काळजी नका करू तुम्ही, काळजी करू नका तुम्ही. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, याहीपेक्षा अधिक आपण आज निर्णय घेऊन टाकू, आज आपण निर्णय घेऊन टाकू. संबंध महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील, त्या सगळ्यात जास्त मतं आपण एकनाथ शिंदेना दिल्याशिवाय राहणार नाही, अशा वेळेचा निर्णय आपण आज या सभेमध्ये इथं घेऊन टाकू. आणि नुसता निर्णय घेतला तर चालणार नाही ना. एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत प्रयत्न केलेच नाही, पण योगेश दादांनी जे जे मागितले ना ते सगळं शिंदे साहेबांनी दिले, सगळे शिंदे साहेबांनी. शिंदे साहेब कोकणाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो. इथं अनिल बघे पालकमंत्री होता, योगेश दादाला बाजूला ठेवून तो सगळ्यांना फंड देत होता. संपवायची योगेश कदमला स्थानिक आमदार असताना देखील. आणि गद्दार कोण? अगे स्थानिक आमदाराला संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलंय तो उद्धव ठाकरे बेमानीन गद्दार आहे. ज्यांनी आपल्या वडिलांचं ज्या शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत काँग्रेस सोबत कदापि जाणार नाही, शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही. आणि मला जर काँग्रेस सोबत कधी जाण्याची वेळ आली तर माझं शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून टाकेन, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. आणि त्याच्या मुलांनी काय केलं? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला माठी मूठ माती देऊन
शिवसेना प्रमुखांच्या पाठीत गंजी घुसून काँग्रेसचे पाय चाटून हा नालायक माणूस मुख्यमंत्री झाला. खगा गद्दार या महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे आहे हे मला इथं अभिमानाने सांगायला हवंय. होय, सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं मुख्यमंत्रीचा मुलगा आहे, मुख्यमंत्रीचा मुलगा आहे, भोळा आहे, चव्या कसा आहे. भोळ्या चव्यावर जाऊ नका. उद्धव ठाकरेचा का कपटी या संबंध जगात कोण मिळणार नाही. मी जवळला पाहिले, मी जवळला पाहिले, मी जवळला अनुभव घेतलेत. मला कसा संपवायचा प्रयत्न केला. अगं मनोहर जोशीना त्या व्यासपीठावरनं अपमानित करून खाली पाठवला. नवलकरांची काय अवस्था केली मी पाहिले. सपोदरांची अवस्था काय केली मी पाहिलं आहे. दत्ताजी साळवींची अवस्था काय केली मी पाहिलं आहे. रामदास कदमची अवस्था काय केली मी पाहिलं आहे. गजान कर्तिकांची अवस्था वाईट करून टाकली. आमच्या गावतींची अवस्था वाईट करून टाकली. एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला केलं. कधी निर्णय घेतला होती एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याची कल्पना नाही. रात्री 2 वाजता मला एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला, भाई मी निघालो, मला अपमान सहन झाला नाही, मी मगट आहे. 2 वाजता तो दिवस मी कदापि विसरणार नाही. ती रात्र मी कदापि विसरणार नाही. अपमान करता तुम्ही आम्हाला. अरे आम्ही 40 केशव संघ घेतल्या, दादा वडिला जेल फुगले आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसलात. तुमचं काय योगदान आहे. पोपटपंची तुझे तोंडाची पोपटपंची तुमची चालते. काही नाही, लवकरच तुम्हाला कळेल. उद्धव ठाकरे दिवा विस्ताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे. पान मेल्यानंतर शेपटी वळवळते तशी तुमची शेवटची शेपटी वळवळते. एकनाथ शिंदेच्या नादाला लागाल तर खबरदार, रामदास कदम त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभाय या जाहीरपणे मी सांगतो आहे. होय, असे अनेक मावळे पाठीशी उभे आहेत. अधिक बोलणार नाही. शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे, तिकडे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. शिंदे साहेबांना विनंती आहे, गपचूप शक्य झालं तर थांबता आलं तर बघा, आम्ही पाहून चाकव तुमचं काही अडचण नाही, काही अडचण नाही. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. असेच योगेश दादाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की या दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योगेश कदमच झालेला आहे, शिवसेनामय झालेला आहे, भगवामय झालेला आहे. आणि हा शिवसेनेचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा, अगदी हजारो वर्षाच्या आधी भगवान श्रीकृष्णाच्या रथाभोवती फडकत असला भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा तुमचा आमच्या शिवसैनिकांचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती डौलानं फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.